नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी वारे व विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस आहे, कोणत्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात. आपल्या गावची बातमी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जे जुने असतील त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी वारे व विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता घेऊन आलो आहे पुन्हा एकदा तुमच्या जिल्ह्याची बातमी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राला मिळाल्यानंतर आता अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पुढील 48 तासात ओमनच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तर या ओमनच्या दिशेने सरकल्यानंतर यामुळे गुजरातसह महाराष्ट्रासह सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे बघा, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अरबी समुद्रात जाताना नुकत्याच आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने मराठवाडा मध्य महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. शनिवारी सकाळी अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते शनिवारी सकाळी गुजरातच्या वेरळापासून 380 किमी, मुंबईपासून 440 किमी, तसेच ओमानपासून 1600 किमी दूर येत्या काही तासात सक्रिय होऊन पश्चिमेकडे ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही तासात पाऊस हा चालू होऊ शकतो. सौराष्ट्र कच्छच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून गेल्या काही तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गेल्या काही तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, पण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आज 18 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. परंतु उद्या तारीख 19 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे बघा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील मेघगर्जनं विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर 20 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. तर 19 ते 21 दरम्यान व 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात 19 ते 20 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी तज्ञ चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.